ऑडियो क्लिप वादानंतर महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे पाहूया. नाही, या ह्याच्यात आमचे स्पष्ट निर्देश आहेत की जिथे जिथे असं मॅन हँडलिंग होतं किंवा धमकी दिली जाते किंवा काही वेगळ्या पद्धतीनं दबाव आणला जातो, जी प्रकरणं जिथं मॅन हँडलिंग झाले तिथं तर आम्ही FIR केलेलेच आहेत. जिथं मॅन हँडलिंग झालेलं नाही पण जिथं काही गैरसमज आहेत, कारण बऱ्याचदा असं होतं की आमचं बिल चुकीचं आलंय म्हणून आम्ही भरत नाहीये, तर अशा वेळेला आम्ही त्यांना सांगतो की जर अशी काही आपली तक्रार असेल तर तुम्ही आमच्या समोर या, आपण ते बिल दुरुस्त करून घेऊ. पण जर बिल मात्र बरोबर असेल आणि तरी सुद्धा त्यांची भरायची इच्छा नसेल तर मात्र आम्हाला कठोर कारवाई करावीच लागेल. आणि मग त्याच्यासाठी विजेचं डिस्कनेक्शन असेल किंवा जर काही त्यांनी मारहाणीसारखे प्रसंग केले तर त्याच्यावरती FIR करणं यासारखे निर्णय आम्हाला घ्यावे लागतील.